नमस्कार. माझी लेखणी साहित्य समूह शहापूर जिल्हा ठाणे आयोजित नागपंचमी या पवित्र सणानिमित्त व्हिडिओद्वारे काव्य सादरीकरण उपक्रमामध्ये मी रमेश खाडे सोलापूरहून आपलं सहर्ष स्वागत करतो. माझी आपल्याला विनंती आहे की या व्हिडिओला पाहून आपण लाईक शेअर किंवा सबस्क्राईब करून मला भरभरून प्रतिसाद द्यावा. तर ऐकूया माझी नागपंचमी या सणानिमित्तची विशेष अष्टाक्षरी गेय कविता. कवितेचं शीर्षक आहे गोडी नात्याला देण्याचा. नागपंचमीचा सण आया बाया होती गोळा, नागदेवा पूजायला जाती मिळून वारुळा. शुद्ध श्रावण पंचमी आठवीती नागोबाला, मान बंधूचा देऊनी ख्याती सांगती सर्वाला. चराचरी सरपटे करी पिकांच रक्षण, देई नित्य बरकत करी मुषक भक्षण. कधी दिसता भेटता द्यावे तयाला अभय, जैव विविधता जपो अंगी बाणवू सवय. परंपरा या सणाची उंच झोका खेळायाची, फेर धरूनी आसवे गौर मंगळा गायाची. नटण्याची हौस भारी पुरवूनी घेती नारी, येऊन या माहेराला दुःख विसरती सारी. बाळबोध आठवणी ठेवलेल्या साठवूनी, माय सांगते लेकीला करताना पाठवणी. आयसा सण हा भाग्याचा गोडी नात्याला देण्याचा, अखंडित जोपासावा पुण्य पदरी घेण्याचा. अखंडित जोपासावा पुण्य पदरी घेण्याचा, पुण्य पदरी घेण्याचा. धन्यवाद.